जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ, श्री मनाचे श्लोक श्लोक क्रमांक 81। मनामच्चरे नाम सांडू नको हो, अति आदरे हा निज द्यास राहो। समस्तांमध्ये नाम हे सार आहे, तुझी तूड ना तूडता ही न साहे। हे मना, मनाचा मत्सर करून ते सोडून देऊ नकोस। नामाबद्दल पुण्यभाव बाळगून त्याचा ध्यास घ्यावा। सर्व साधनांमध्ये नाम हे सार आहे, त्याची कोणत्याही साधनाशी तुलना करता येणे शक्य नाही। बहु नाम या ना राम नामी तुडेना, अभाग्या नरा पाम राहे कडेना। विषा औषध घेतले पार्वतीसे, जीवा मानवा किंकरा कोण पुसे। भगवंतांची अनेक नावे आहेत, पण त्यात राम नाम हे श्रेष्ठ आहे। परंतु हे गोष्ट बिचाऱ्या मनास कळत नाही। हलाहल विषाचा दाह नाहीसा करण्यासाठी शंकराने राम नाम घेतले, तेथे बापट्या मनुष्याच्या मनाला काय किंमत। जेने जाडीला राम, जेडे जाडीला काम, तो राम ध्यातो। उमेशी आदरे गुण गातो, बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, परी अंतरी नाम विश्वास तेथे। ज्या शंकराने कामदेवास जाडून टाकले, तो रामाचे ध्यान करतो, तो शंकर मोठ्या पूज्य भावनेने पार्वतीला रामाचे गुण वर्णन सांगतो। शंकराचे ठिकाणी मोठे ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य वसते, तरीही त्याच्या मनात नामाबद्दलचा दृढ विश्वास आहे। विठोने श्री वाहिला देवराना, तया अंतरी ध्यास रे त्यासिनेना। निवाला स्वये तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी। पांडुरंगाने महादेवाला डोक्यावर धारण केले आहे, त्या महादेवाला प्रभू रामाचा ध्यास लागलेला आहे। हे तुम्हाला ठाऊक नाही काय? राम नामामुळे महादेवाचा दाह दूर झाला, तो रामच जीवांना अंतकाळी सोडविणारा आहे, म्हणून त्याचा नाम जप करा। भजा राम निश्राम योगेश्वरांचा, जपू नेमिला नेम गौरी हराचा। सवे निववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी। प्रभू रामाचे भजन केल्यामुळे श्रेष्ठ योग्यांनाही शांतता लाभते। महादेव हा नित्य नियमाने राम नामाचा जप करतो। राम नामामुळे महादेवाचा दाह दूर झाला, तसाच तुम्हाला अंतकाळी रामच तारणारा आहे, तेव्हा त्याचा जप करा। मुखी राम विश्राम तेथेची आहे, सदानंद आनंद सेवू निराहे। तयावीन तोषीन संदेहकारी, निजदास हे नाम शोकापहारी। ज्याच्या मुखात राम नाम असते, त्याच्या हृदयात समाधान असते, त्याला नेहमी आनंद लाभतो। ते सोडून केलेला सर्व खटाटोप हा संशयास्पद असतो, परंतु नाम हे रामाचे घर आहे, तेथे तो नांदतो, म्हणून नाम हे शोक दूर करणारे आहे। मुखी राम त्या काम बाधू शके ना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुके ना। हरी भक्त तो कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी। ज्याच्या मुखात राम नाम असते, त्याला काम वासना बाधू शकत नाही। त्या मनुष्यास आपल्या सद्गुणांमुळे काम विकाराशी नष्ट लढायचे धैर्य प्राप्त होते। जो भगवंतांचा भक्त असतो, तो काम विकारास मारण्यास समर्थ असतो। असा ब्रह्मचारी मारुती हा जगामध्ये धन्य होय। बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे पुकाचे। कळी मूढ निर्मूढ घेता भवाचे, जीवा मानवा हेच कैवल्य साचे। राम नाम हे फार चांगले आहे, ते मोठे सुंदर छोटे सोपे व बिनखर्चाचे आहे। त्यामुळे संसार तापाचा समूळ नाश होतो, मानवी जीवनांचा राम नामामुळे मोक्ष मिळतो।
जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे मनावे। हरि चिंतने अन्न सेवीत जावे, तरी श्री हरि पावी जेतो स्वभावे। समाजात वावरत असताना व भोजन करताना मुखाने राम नाम घ्यावे, ते आदरपूर्वक स्पष्ट व मोठ्याने म्हणावे। भगवंतांचे चिंतन करीत अन्न सेवी सेवन करीत जावे, असे केल्यामुळे सहजपणे भगवंतांची प्राप्ती होते। न ये राम वाणी तया थो रहानी, जनी व्यर्थ प्राणी तया काम ना कानी। हरि नाम हे वेद शास्त्री पुराणी, बहु आगडे बोलिले व्यास वाणी। ज्याच्या वाणीमध्ये रामाचे नाव येत नाही, त्याचे अतोनात नुकसान होत असते, अशा मनुष्याचे जीवन व्यर्थ असते, ते कुछ कामी असते। वेदशास्त्रांमध्ये व पुराणांमधून राम नाम हे श्रेष्ठ असल्याचे महर्षी व्यासांनी सांगून ठेवले आहे। नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोलिजे राम वाचा। न वेचे मुखी सापडे रे पुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा। हे म्हणा, भगवंतांचा कंटाळा करू नकोस, अत्यंत आदरपूर्वक वाणीने राम नाम घे, त्यात तुझे काहीही खर्च होत नाही। नाम घेतल्यामुळे फुकटात भगवंतांचा लाभ होतो, म्हणून त्याच्या नामाचा जयघोष करावा। अति आदरे सर्व ही नाम घोषे, गिरी कंदरी जाईजे दूर दोषे। हरि तिष्ठ तू तोषला नाम तोषे, विशेषे हरा मानसी राम पीसे। जो कोणी अत्यंत आदराने नामाचा गजर करतो, त्याचे सर्व दोष गिरी कंदरी पडून जातात। जेथे नामाचा गजर होत असतो, तेथे भगवंत हा संतुष्ट होऊन उभा असतो। महादेवाच्या मनाला तर राम नामाचे वेड लागले आहे। जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता। तयाचे मुखी नाम घेता पुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे। जगात पाहिले असता असे दिसते की भगवंत हा सर्व जीवांना अन्न पुरवून त्यांचे पोषण करतो, त्याला सर्व जीवांची काळजी असते। हे मना, त्या भगवंतांचे कटचे नाम घेण्यास तुझे काय जाते। तिन्ही लोक जाडू शके उपयेता, निवाला हरू तो मुखे नाम घेता। जपे आदरे पार्वती विश्वमाता, मनोनी मना हेच तेची हे नाम आता। शंकराला राग आला तर तो तिन्ही लोकांना जाळून टाकू शकतो, पण त्याचा स्वतःचा दाह राम नामामुळे शमला। त्या राम नामाचा जप जगदंबा पार्वती मोठ्या आदराने करते, म्हणूनच तेच नाम आता आदराने म्हणा। अजामेळ वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणेची नामे। शुकारणे कुंटनी रामवाणी, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी। अजामेळ नावाच्या महापातक्याने अंतकाळी आपल्या नारायण नावाच्या मुलाला व्याकुळ होऊन हाक मारली। मुलाच्या निमित्ताने देवाचे नाम मुखात आले, त्यामुळे त्याला मुक्ती मिळाली। एक गणिका आपल्या पोपटाला राम नाम शिकवायची, त्यामुळे तिचा उद्धार झाला आणि त्यामुळे पुराणांनी तिची कीर्ती गायली। महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कूडी, जपे राम नामावडी नित्य काळी। पिता पाप रूपी तया देखवेना, जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना। महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कूडात जन्मास आला, परंतु सदा सर्वदा राम नामाचा जप करीत असे। त्याचा बाप हिरण्यकश्यपू हा अत्यंत पापी होता, त्याने स्वतः कधी नामस्मरण केले नाही आणि प्रल्हादाने केलेले नामस्मरण त्याला कधी पाहवत नसे। मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना तेची पुकाची। पुढे अंत येईल तो दैन्यवाना, म्हणून म्हणा रे म्हणा देवराना। ज्याच्या मुखी राम नाम येत नाही, त्याला मुक्ती कोठून मिळणार। अहंकाराने तो विनाकारण यातना भोगीत असतो। मनुष्यास एक वेळ
दैन्यवाने मरण येणारच आहे, म्हणून भगवंतांचे नाव घेत राहा। हरी नाम नेमस्त पाषाण तारी, बहुतारिले मानव देहधारी। तया राम नामी सदा जो विकल्पी, वदेना कदा जीव तो पाप रूपी। राम नामामुळे सेतुबंधनाचे प्रसंगी पाषाण तरंगू लागले, या नाम नामामुळे अनेक मनुष्यांचा उद्धार झाला। ज्याला वाटते की नामामुळे काय होणार, तो मनुष्य पापी असतो व तो मुखाने कधीही नाव घेत नाही। जगी धन्य वाराणसी पुण्यराशी, तये माझी जाता गतीपूर्व जांसी। मुखे राम नामावळी नित्य काळी, जीवा हित सांगे सदा चंद्र मौळी। पुण्याने भरलेली शिवनगरी काशी ही धन्य होय। तेथील यात्रा केल्याने स्वतःस व पूर्वजांनाही उत्तम गती प्राप्त होते। तेथे भगवान शंकर हा सर्व जीवांना हिताची गोष्ट सांगत असतो की मुखाने नेहमी राम नाम घ्या। येता सांगरे कर्म तेही घडेना, घडे धर्म ते पुण्य काठी पडेना। दया पाहता सर्व भूती असेना, फुकाचे मुखी राम नाम तेही वसेना। मनुष्य हातून यथा सांग कर्म घडत नाही, जे घडते त्यात उणीव राहिल्यामुळे त्याचे पुण्य पदरी पडत नाही। तसेच प्राणी मात्रांबद्दल अंतकरणात दाही नसते, दयाही नसते, आणि फुकटचे राम नाम तेही मनुष्याला मुखाने घेता येत नाही। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ।